हे अस्सलाम वालेकुम, कशा तुम्ही लोक सगळे। आज बनवत आहे चिकन भुना, त्यांची रेसिपी तुमच्या लोकांच्या संगत शेअर करत आहे। कोंबडी घेतली आहे मी, त्यांचे बारीक बारीक तुकडे करून खिम्यासारखं बनवलं। एकदम मिस नाही करायचं आहे, तुकडे दिसले पाहिजे, असं बारीक केलं आहे मी। यांना धुवून धुवून नीटलं ठेवलं होतं चालणीतलं। हळदी, लाल मिरच्याची पावडर, हिरवा मसालो यांना मिक्स केलंय, मीठ आणि शिरको टाकून अर्धे घंटे ठेवलंय। तवसर चटणी बनवून घेत आहे। ही कोथिंबीर, लसूण, हिरवे मिरच्या आणि पुदिना, अख्खा जिरा घेतलाय। मीठ, काला मीठ आणि यांची चटणी बनवून ठेवली। तुम्हाला वाटलं तर यांनातला लिंबू पण टाका। दुसरी पण चटणी आहे, तिनातला खट्टाही आहे, म्हणून मी तिनात लिंबू नाही पिलंय। लाल मिरच्याची चटणी आहे, लसूण, अख्खा जिरा, इमली आहे फुगट ठेवली होती इमली, आणि लाल मिरची पण फुगट ठेवलेले होते। गोड मीठ, काला मीठ आणि याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे। ही दोन तऱ्हेची चटणी आहे, ही जरुरी आहे त्यांना चिकन भुनाला। एक ही घेतलंय, तवी घेतलंय, तिनातला मी तेल टाकलंय आणि गरम मसाला अख्खो टाकलोय सगळ्या तडिकेचं। हे भुजून झाल्याच्यानंतर हिनातला कांदो टाकलोय। कांद्याला लाल नाही काढायचं आहे, थोडं नरम होसरच जरा ही करून घेऊ, चमच्यांनी हलवून घेऊ। मग तिनातला हळदी टाकली आहे आणि वल्लो मसाला टाकून जरा भुजले। आला लसूणचं पेस्टच बनवून घ्या, व हिरवी मिरची आत्ता टाकू नको, हिरवी मिरची मंगळची टाकायची आहे। हे लाल मिरचीची पेस्ट बनवून घेतलंय मी, खाली लाल मिरचीची पेस्ट आहे। थोडी बुक्की टाकली आहे, जास्त नाही, थोडीच टाकली आहे। धनिया पावडर आहे, जीरा पावडर, गरम मसाला पावडर, चाट मसाला, हिला मिक्स करून बाजारा भुजून घेतलंय मी हिला पण। काला मीठ टाकलाय आणि मीठ टाकलाय। टमाट्याचं पेस्ट बनवून घेतलं होतं, 3 या 4 टमाटे घेऊ शकता तुम्ही लोक पेस्ट बनायला। मी 3 घेतले होते। ह्यांचं कच्चा पण जो वास जायसाठी पहिले भुजून घ्या, ह्याला कच्ची वास येते टमाट्याला। ते गेल्याच्यानंतर ह्यातलं दही घेतलं आहे मी।
तवसर तुम्ही लोक माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा. कमेंट्स पण करून सांगत जा की रेसिपी कसे बनतात. इथला मास सोडलं आहे मी आता येण्यातला, तो मसाला लावून ठेवला होता ना मास. आणि ही वरची मिरची टाकली, हिरवी मिरची आहे. लवेस परतून घेत आहे, बेस भुजल्या पाहिजे. हिनला ढाकण ठेवून शिजायचा नाही, हिनला ही उघड्यावरच असं शिजायचं आहे, उभीतला नाही शिजायचा आहे. हे आता रेडी झालेलं आहे. हिनला आता फायनल टच द्यायसाठी कोथिंबीर टाकायची, हिनातलं बाकी आहे. आता कोथिंबीर बारीक कापून टाका आणि पुदिना आपण बारीक कापून टाका, नाही तर असेच पुदिनाचे पत्ते टाका. ही फ्रेश क्रीम आहे, तुम्ही लोक मलाई पण टाकू शकता, फ्रेश क्रीम पण टाकू शकता, तुम्हाला वाटेल तर टाका. अनवर्षी कसुरी मेथी टाकली आहे, फायनल झालेला आहे, तयार रेडी आहे. तुम्ही लोक आता सर्व करून खाऊ शकता. हे चटणीच्या संगत मोप बेस लागते, दोन्ही चटणीच्या संगत. तुम्ही लोक ट्राय करा घरातलं एकदा.